कुकिंग मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मुलांना आवडणारा वेजीज बर्गर. प्रियास कुकिंग या चॅनल वर आपण बर्गर बघणार आहोत. बनवायचं आहे, चला तर किचन कडे. बर्गर टिक्की बनवण्याकरिता पॅन मध्ये मी थोडं तेल घालून घेते आहे. अगदी 2 चमचे तेल छान तापलेलं आहे. त्यानंतर 1/2 चमचा इथे जिरे घालते आहे. जिरे छान तडतडायला लागले आहे. त्यानंतर 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही भाज्या बॉईल सुद्धा करू शकता, वाफ्यावर शिजवू शकता. त्यानंतर बॉईल पोटॅटो घालून तशी सुद्धा टिक्की बनवू शकता. पण हे मुलांना जरा चवीला खूप छान वाटेल असं बघते आहे मी, म्हणून भाज्या अशा पद्धतीने शिजवून घेते आहे. त्यानंतर कांद्यामध्ये आपण 1 छोटी वाटी मी इथे मटर घेतलेले आहे वाटाने, ते घालून घेऊया. त्यानंतर गाजराचे काही ताप व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. भाज्या तुम्ही आवडीनुसार घालू शकता. शिमला मिरची, 1 छोटी शिमला मिरची व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. भाज्या हे शिजायला हव्या. सिझनिंगसाठी मी इथे जिरे पावडर 1/2 चमचा जिरे पावडर, त्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट वापरते आहे, थोडी हळद, तुम्ही हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर 1 चमचा आपण चाट मसाला घालूया, त्यामुळे टिक्कीला खूप छान चव येईल, चटपटीत लागेल. 2 ते 3 मिनटं परत परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आपण झाकण ठेवून 5 मिनटं आपण व्यवस्थित भाज्या शिजवून घेणार आहोत. भाज्यांना छान वाफ आलेली आहे, झाकण उघडून बघूया मस्त. त्यानंतर त्या भाज्या आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायच्या आहे मॅशरने. त्यानंतर 1 वाटी मी इथे उकडलेला बटाटा मॅश करून घेतला होता, त्यात घालते आहे. आणि 1/2 वाटी भिजवलेले पोहे आहेत, बाइंडिंगसाठी आपल्याला मदत करेल. व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. त्यानंतर मॅशरच्या सहाय्याने अशा पद्धतीने एकत्रित करून घ्यायचं आहे, त्यामुळे जेव्हा आपण टिक्की बनवू तेव्हा सोपं पडेल. अशा पद्धतीने मी मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे. परत 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया, त्यामुळे भाज्या प्रॉपर शिजतील. 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित वाफ आलेली आहे, आपण थंड करून घेऊया. मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे, आपण टिक्की बनवून घेऊया. अशा पद्धतीने बर्गरचा बन जरा मोठा असतो, त्यामुळे मी थोडी मोठी टिक्की बनवत आहे. अशा पद्धतीने दुसरी सुद्धा बनवून घेऊया. तीन टिक्की मी करून घेतलेली आहे. त्यानंतर स्लरी तयार करून घेऊया. बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर सिझनिंगसाठी ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ. यात थोडं पाणी घालून आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे. गुठळी राहू द्यायची नाही आहे. स्लरी तयार करून घेतलेली आहे. मेयोनीजमध्ये मी टोमॅटो केचप घालते आहे 1 छोटा चमचा. त्यानंतर रेड चिली सॉस हे घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रेड चिली सॉस नसेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता, किंवा बर्गरचा विकर सॉस मिळतो तो सुद्धा यूज करू शकतो, त्यामुळे कलर खूप छान येईल. इथे मी स्लरी घेतलेली आहे आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. टिक्की आपण स्लरी मध्ये बुडवून घेऊया. स्लरी मध्ये टाकून घेते आहे. त्यानंतर आपल्याला याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहे. ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण दोन्ही सुद्धा करून घेऊया. तेल मीडियम हॉट आहे, पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. शॅलो फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने मी थोडं तेल टाकून घेते आहे. त्यामुळे दोन्ही साईडनी प्रॉपर क्रिस्पी होईल. इथे मी बर्गरचे 2 बन घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण सॉस लावून घेऊया. दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर ही जी टिक्की तयार करून घेतली होती ती ठेवून घेऊया मस्त. त्यानंतर टोमॅटोचे स्लाइस,
कांद्याचे सुद्धा स्लाइस करून घेतलेले आहे मी. तुम्हाला लेट्यूसचं पान आवडत असेल तर ते सुद्धा ठेवू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी स्किप करते. थोडं परत सॉस. त्यानंतर ज्याने बर्गर अपूर्ण आहे ते म्हणजे चीजची स्लाइस. याच्यासाठीच तर मुलं बर्गर खातात. आणि त्यावर थोडं मी मेयोनीज घालून घेते आहे. एक परत टोमॅटोचा काप ठेवून घेऊया आवडत असेल तर. आणि कांदा. त्यानंतर हा बन मस्त. इथे मी माझ्याकडे टूथपिक आहे, त्याने मी बंद करून घेते आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा बर्गर सुद्धा करून घेऊया. हा वेजीज बर्गर तुमच्या मुलांना आवडतो की नाही नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मुलांना कुठल्या प्रकारचा बर्गर आवडतो तेही कमेंट करून सांगू. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.